हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. मी घनश्याम सर. आज तुमचा महत्वाचा टॉपिकला सुरुवात करतोय, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहेत. तो टॉपिक आहे मायटोसिस आणि मियोसिस. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी जे मी तुमचं घेतलं हे सर्व बेसिक होतं, येतं लक्षात? दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर हे आमच्या सिलेबस मध्ये नाहीये, पण विद्यार्थी मित्रांनो तुमचाही कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. माझं अकरावी सायन्सला जे मुलं असतील त्यांचं देखील क्लिअर होत आहे, आणि बारावी सायन्स किंवा अकरावी सायन्स जी मुलं एंट्रान्स करत आहेत त्यांच्यासाठी हे चॅप्टर याच पद्धतीने घेतलं जातं. ही सिम्प्लिफाईड पद्धत आहे या पर्टिक्युलर चॅप्टरसाठी. आणि जो शेवटपर्यंत या चॅप्टरचे व्हिडिओ बघतो आणि मी लिहून दिलेल्या नोट्स रायटिंग फॉर्ममध्ये ठेवतो, त्याला माझं चॅलेंज आहे की तो कधीही चॅप्टर हे विसरू शकत नाही. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर युअर एक्झामिनेशन. ओके बेटा, तर आपण मायटोसिसला सुरुवात करण्याआधी, सुरुवातीला आपण मायटोसिस स्टडी करतोय, तर मायटोसिसला सुरुवात करण्याआधी इंटरफेज मध्ये सेल कशी दिसते, येतं लक्षात? आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इंटरफेज सेल कशी फायनली तयार होते, न्यूक्लियस स्ट्रक्चर जे असेल ते फायनली कसं तयार होतं ते आपण सुरुवातीला स्टडी करूया. ठीक आहे, इंटरफेज. ओके, मी तर वरती हेडिंग बनवतो इंटरफेज. इंटरफेज, तर इंटरफेज मध्ये एक टिपिकल सेल, आपण अॅनिमल सेलचं स्टडी करतो इथं, तर अॅनिमल सेल जी असेल ती ह्या पद्धतीने दिसते. आज भरपूर राऊंड काढायचं आपल्याला, भरपूर डायरेक्ट इथे लक्षात. त्याच्यामध्ये हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन, येते लक्षात? त्याच्यानंतर त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन मध्ये हे पर्टिक्युलर स्ट्रक्चर काढतो मी इथं, न्यूक्लिओलस. न्यूक्लियस आतमध्ये न्यूक्लियस सारखं स्ट्रक्चर, न्यूक्लिओलस. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जे मटेरियल दिसणार आहे हे असेल क्रोमॅटिन मटेरियल. काय असेल एवढा आहे? क्रोमॅटिन मटेरियल, येते लक्षात? आणि हे बाहेरच्या बाजूने हे जे तुम्हाला दिसत आहे सेंट्रिओल, तुमचं बेसिक मध्ये मी सगळं घेतलेलं आहे, येते लक्षात? तर चला बेटा मग आपण यांना लेबलिंग करूया. याचं नाव आहे सेंट्रिओल. ओके, त्याच्यानंतर याचं नाव आहे न्यूक्लिओलस, न्यूक्लियसचा आतला न्यूक्लिओलस. याचं नाव बेटा क्रोमॅटिन मटेरियल, याचं नाव बेटा क्रोमॅटिन मटेरियल. ओके, आणि हा जो तुम्हाला दिसतोय याचं नाव आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन. अशा पद्धतीने इंटरफेज मध्ये जी सेल असेल ती तयार होत असते. न्यूक्लियस स्ट्रक्चर या पद्धतीने असतं. आणि याच्या पुढे आपल्याला आता मियम फेज, मायटोटिक फेज स्टडी करायची आहे, येते लक्षात? मग विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला स्टडी करूया मायटोसिस बद्दल, येते लक्षात? वरती मी इथे हेडिंग देतो मायटोसिस, इट इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन. याच्यामध्ये सेम नंबर ऑफ क्रोमोझोम राहणार आहे, येते लक्षात? पण मायटोसिस मध्ये कम्प्लिशन होत असताना मायटोसिस दोन स्टेज मध्ये कम्प्लीट होतं. आधी मायटोसिस सेल डिव्हिजन मध्ये कायोकायनेसिस म्हणजे सुरुवातीला न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, आणि नंतर सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं काम नाही, ज्या वेळेस सेल डिव्हाइड होते त्यावेळेस सेलचा कोणता पार्ट सुरुवातीला डिव्हाइड होतो? न्यूक्लियस. मग न्यूक्लियसचं डिव्हिजन म्हणजे कायोकायनेसिस, कारण न्यूक्लियसचं दुसरं नाव आहे कायोथिका. काय त्याचं नाव? कायोथिका. कायोकायनेसिस, येते लक्षात? म्हणजेच न्यूक्लियर डिव्हिजन. आणि त्याच्यामध्ये मग चार फेजेस असतात, पीमॅट, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टिलोफेज. ओके, आणि त्याच्यानंतर खालती जर बघितलं तुम्ही तर सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस जर का प्लांट सेल असेल तर सेपरेट फॉर्मेशनने सायटोप्लाझम डिव्हाइड होतो, आणि जर का अॅनिमल सेल असेल तर एक फ्युरो फॉर्मेशन, एक स्ट्रेचिंग स्ट्रक्चर तयार होतं, आणि त्या पद्धतीने दोन सेल डिव्हाइड होत असतात किंवा सायटोप्लाझम हा डिव्हाइड होत असतो, येतं लक्षात? इंटरेस्टिंग बेटा, सगळं तुम्ही शिकणार आहे. एकदा तुम्ही मायटोसिस स्टडी करा, तुम्हाला मियोसिस फर्स्ट, मियोसिस सेकंड अगदी सोपं वाटेल, येतं लक्षात? चला, मायटोसिस मध्ये दोन फेजेस. मायटोसिस, मायटोसिस इन्व्हॉल्व्स टू स्टेजेस. द फर्स्ट वन इज, ओके, दॅट इज अ कॅरिओकायनेसिस. इट मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, कॅरिओकायनेसिस. मग याच्यामध्ये चार फेजेस,
पीमॅन, पी एम ए टी म्हणजे पीमॅन, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज शॉर्टकट पण तुम्हाला मी देतोय, आणि टिलोफेज पीमॅट हे लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला न्यूक्लिअर डिजमध्ये या चार फेजेस बघायचे आहेत. त्याच्यानंतर सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस दोन प्रोसेसने होतं, ओके. सायटोकायनेसिस दोन प्रोसेसने होतं, सायटोकायनेसिस, सायटोकायनेसिस, ओके. तर सायटोकायनेसिस दोन प्रोसेसने कसं होतं, एक होतं अनिमल सेलमध्ये, अनिमल सेलमध्ये बाय फ्युरोफॉर्मेशन. ते स्ट्रेचिंग स्ट्रक्चर असतं मी सांगेल तुम्हाला. बाय द फ्युरोफॉर्मेशन, बाय फ्युरोफॉर्मेशन, हे फक्त तुम्ही लिहून ठेवा, नंतर तुम्हाला समजवते बरोबर, ठीक आहे. त्यानंतर जर का प्लांट सेल असेल, प्लांट सेल, तर सायटोकायनेसिस जे आहे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, म्हणजे मायटोसिस, पण डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम जे आहे ते कसं होतं, तर ते घडतं बाय सेल प्लेट फॉर्मेशन, बाय सेल प्लेट फॉर्मेशन. कसं करतं ते, बाय दी सेल प्लेट फॉर्मेशन. येतं लक्षात? तर अशा पद्धतीने हे होतं मायटोसिसचं जस्ट इंट्रोडक्शन, आपल्याला स्टडी करायचंय. सुरुवातीला आपण आता कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आधी बघू, त्याच्यामध्ये ह्या चार फेजेस डिटेल मध्ये बघू, आणि नंतर मग सायटोकायनेसिस, तेव्हा तुमचं मायटोसिस कम्प्लीट होईल. आता काय करायचंय, लवकर याचा स्क्रीनशॉट काढा बेटा. चला स्टडी करूया मायटोसिस. मायटोसिस मध्ये पहिलं आपण बघतोय कॅरिओकायनेसिस. मग कॅरिओकायनेसिस मध्ये आपल्याला स्टडी करायचं चार स्टेजेस, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, ट्युलोफेज, ओके. मी तो वरती हेडिंग देतो मायटोसिस. मायटोसिस मध्ये तुम्ही स्टडी करता बेटा कॅरिओकायनेसिस सुरुवातीला, म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. कॅरिओकायनेसिस बोला पटकन. त्या कॅरिओकायनेसिस मध्ये पहिली फेज कोणती, प्रोफेज, ओके. पहिली फेज कोणती बेटा, प्रोफेज, प्रोफेज, ओके. म्हणजे हे तुम्हाला क्लिअर असलेलं कधी पण सांगणार. आता प्रोफेजची मी डायग्राम आधी काढतो, आणि नंतर मग तुम्हाला डायग्रामचं एक्सप्लेनेशन देतो, म्हणजे तुम्हाला ते सहज समजेल, सहज सोपं जाईल. मी सुरुवातीलाच बोललो तुम्हाला, आपल्याला या टॉपिक मध्ये भरपूर राऊंड काढायचे आहेत, कदाचित राऊंड काढण्याची प्रॅक्टिस पण बरीच होऊन जाईल आपली, ठीक आहे बेटा. चला त्याच्यानंतर पुढे होतो काय, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हा याच्यामध्ये डिसअपिअर होतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर जर का बघितलं तर हे स्ट्रक्चर असतं न्यूक्लियसचं, आतलं स्ट्रक्चर न्यूक्लिओलस, काय बेटा, न्यूक्लिओलस, बरोबर. आता इथं काय होतंय, क्रोमोझोमचं फॉर्मेशन होत आहे. हे क्रोमोझोमचं फॉर्मेशन कसं झालं, काय झालं, हे तुम्हाला मी सांगणारच आहे. ठीक आहे, असे तुम्हाला क्रोमोझोम तिथं काढायचे. आणि बाहेरच्या बाजूने, इकडच्या बाजूने हे आहे तुमचं सेंट्रिओल. सेंट्रिओलला लाइनिंग केलेली आहे ऍस्टर रेजने, येते लक्षात. त्याला सराउंडिंग करायची असते ऍस्टर रेजची. सगळं तुमचे कन्सेप्ट घेतलेले मॅच्या आधी, ते कन्सेप्ट ह्याच कारणामुळे घेतले होते मी, ठीक आहे. आणि हे स्पिंडल फायबर आहे जे सेंट्रिओलला अपोजिट पोल कडे मूव्ह करतंय, अपोजिट कडे पाठ, अपोजिट पोल कडे. अपोजिट पोल म्हणजे काय, वरचं पोल आणि खालचं पोल हे अपोजिट पोल असतात, येते लक्षात. ही डायग्राम आहे. मग चला आता तुम्ही फक्त पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की नाव, नंतर तुम्ही स्वतः नाव देत चालणार, ठीक आहे. हे जे तुम्हाला दिसतंय स्ट्रक्चर, याचं नाव बेटा न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आपण फक्त न्यूक्लिअरचा स्टडी करतोय आता, कारण आपण न्यूक्लिअरचं डिव्हिजन स्टडी करतोय. हा आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियस सारखं स्ट्रक्चर, न्यूक्लिओलस, काय म्हणतो आपण त्याला, न्यूक्लिओलस, ओके. हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय हे क्रोमोझोम्स, काय बेटा आहे, क्रोमोझोम्स, ओके. हे आहेत क्रोमोझोम. हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय बेटा, हे आहे सेंट्रिओल. हे काय आहे, सेंट्रिओल. त्याच्या बाजूने जे कवरिंग तुम्हाला दिसतंय
याचं नाव आहे ऍस्टर रेज किंवा ऍस्टर फायबर. ऍस्टर फायबर ठीक आहे. आणि हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय जे सेंट्रिओलला अपोजिट पोल कडे मूव्ह करते ढकलतंय हे आहे स्पिंडल फायबर. हे काय बेटा? स्पिंडल फायबर. ओके हा आता याच्यावरून तुम्हाला प्रोफेज स्टडी करायची आहे. प्रोफेज काय म्हणते ते आपण नोट्सच्या रूपात इथे लिहून घेऊ. आता प्रो म्हणजे काय बेटा? प्रो मीन्स फर्स्ट आणि फेज म्हणजे स्टेज. इट इज अ फर्स्ट स्टेज ऑफ मायटोसिस. काय प्रोफेज? इट इज अ फर्स्ट स्टेज ऑफ मायटोसिस. माझ्यासोबत नोट्स लिहित चला. फर्स्ट स्टेज ऑफ मायटोसिस. इट इज अ फर्स्ट स्टेज ऑफ मायटोसिस. ओके गाईज, याच्यामध्ये न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन हे कसे दिसतात तुम्हाला? डॉट 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 असे दिसतायत. म्हणजे आपल्या भाषेत आणि दोघांदोघ दिसत आहेत बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. हळूहळू त्याचं काय होतील? पुढच्या फिल्ममध्ये देणार नाही, त्याचं डिसअपियर होतं, ते चालले जातील. ओके, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. न्यूक्लिओलस अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लिओलस अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. हळूहळू ते आता डिसअपियर होत जातील. इथे लक्षात. दुसरी महत्वाची गोष्ट, सेंट्रिओल जे आहेत बघा, सेंट्रिओल सेंट्रिओल स्टार्ट टू मूव टुवर्ड्स द अपोजिट पोल. आता हे जे सेंट्रिओल्स आहेत यांना काय केलं जाते? अपोजिट पोल कडे, म्हणजे वरचा पोल आणि खालचा पोल असं यांना ढकललं जाते आणि ते जाता पण आहेत. ओके, सेंट्रिओल मूव्स टुवर्ड्स द अपोजिट पोल. सेंट्रिओल स्टार्ट टू मूव द अपोजिट टुवर्ड्स द अपोजिट पोल. पण त्यांना पुढे कोण ढकलते, कोण पुश करतंय? स्पिंडल फायबर, बाय द स्पिंडल फायबर. ओके, चला इथे लिहून घेऊ आपण. सेंट्रिओल मूव्स टुवर्ड, सेंट्रिओल मूव्स टुवर्ड द अपोजिट पोल, टुवर्ड्स द अपोजिट पोल बाय स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर, ती स्पिंडल फायबर त्यांना काय करते बेटा? अपोजिट पोल कडे ढकलते. हे घडतं, एक लक्षात घ्या, हे रियालिटी आहे. हे सेलचा न्यूक्लियस मध्ये असं घडतं. न्यूक्लियस डायरेक्टली डिवाइड होत नाही, त्याला बऱ्याच फेजेस मधून जावं लागतं. ही पहिली फेज स्टडी करतोय आपण. ओके, न्यूक्लियसचं डिव्हिजन कसं होतं आपण स्टेप बाय स्टेप स्टडी करतोय. अपोजिट पोल बाय द स्पिंडल फायबर. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या स्टेज मध्ये तुम्ही इंटरफेजच्या वेळेस बघितलं होतं की चिनकटणाकडे गेलेलं मटेरियल होतं, त्याला म्हणतो आपण क्रोमॅटिन मटेरियल. मग इथं क्रोमोझोम तयार कसे झाले? तुम्हाला मी सांगितलं होतं, क्रोमॅटिन मटेरियल कंडेन्स एकत्र येईल, काय तयार होतं? क्रोमॅटिड. क्रोमॅटिडचं पुन्हा कंडेन्सेशन होतं, पुन्हा ते एकत्र येतात, परत ते जवळ होतात, काय तयार होईल? क्रोमोझोम तयार होतात. हे क्रोमोझोम अशा पद्धतीने तयार झाले. मग लिहून घ्या, क्रोमॅटिन मटेरियल कंडेन्स टू फॉर्म क्रोमॅटिन मटेरियल कंडेन्स टू फॉर्म क्रोमॅटिड अँड फायनली क्रोमॅटिड कंडेन्स. पुन्हा ते क्रोमॅटिड जे असतात ते पुन्हा त्यांच्यामध्ये ते कंडेन्स होतात, म्हणजे ते गोळा होतात. इथे लक्षात, क्रोमॅटिक कंडेन्स टू फॉर्म क्रोमोझोम. त्यांच्यापासून हे जेनेटिक मटेरियल होतं, आपण त्यांना एक क्रोमोझोम तयार झालंय. या अशा पद्धतीने पहिली फेज असते प्रोफेज. मला असं वाटतं की तुम्हाला ही फेज परिपूर्ण क्लिअर झाली असावी. काय करणार आता? स्क्रीनशॉट घेऊन टाका लवकर. येते लक्षात. नाउ लेट अस सी अबाउट द सेकंड फेज ऑफ मायटोसिस. ओके, मायटोसिस मध्ये जी कार्योकायनेसिस आहे त्याची सेकंड फेज कोणती बेटा? मेटाफेज. ओके, मेटाफेज. आता ही फेज जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो काय. आता जे मागचा फेज मध्ये प्रोफेज मध्ये जे बदल तुम्ही बघितले, बदल तुम्ही जे रायटिंग केले, ते बदल अधिक थोडे एक्स्ट्रा बदल तुम्हाला या मेटाफेज मध्ये स्टडी करायचे. मग सुरुवातीला काय करावं लागेल?
आपल्याला डायग्राम ड्रॉ करावं लागेल. सुरुवातीला राऊंड ड्रॉ करा बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता मागच्या स्टेजचे जे काही सेंट्रिओल होते हे अपोजिट पोलला चालले गेले होते. ठीक आहे, हे अपोजिट पोलला चालले गेले होते. त्याच्यानंतर झालं काय की बघा, हे स्पिंडल फायबर माझ्यापेक्षा तुमचा डायग्राम चांगले येतील येतं का लक्षात. त्याच्यामुळे एक कॉम्पिटिशन म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा चांगला डायग्राम करण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे याच्यामुळे तुमचा डायग्राम जे असेल ते चांगले होतील, तयार होतील. ठीक आहे, चला आता आपण क्रोमोझोमला इक्वेटोरियल प्लेनला अरेंज करूया, कारण या मेटाफेज मध्ये तसंच होतं. सेल मध्ये विचार करा की ती आपले सायन्स किती डेव्हलप आहे, की किती बारीक स्टडी करून ठेवलेला आहे. इथे लक्षात बघा, क्रोमोझोम असे सुंदर रित्या अरेंज होतात बरोबर. आता मी नावं तुम्हाला देण्याची म्हणजे सांगण्याची गरज नाहीये, तुम्ही ऑटोमॅटिकली नावं देणार. चला याचं नाव बोला पटकन, सेंट्रिओल बरोबर. सेंट्रिओलचा बाजूला बोला पटकन, सेंट्रिओलचा बाजूला हे एस्टर रेज हे जे तुम्हाला दिसतंय याचं नाव रे बेटा स्पिंडल फायबर. व्हेरी गुड, स्पिंडल फायबर हेच नाव कंटिन्यू होणार आहेत पुढे, टेन्शन घेऊ नका. हे जे तुम्हाला इथं दिसतंय त्याचं नाव रे बेटा क्रोमोझोम्स. ओके, याचं नाव आहे क्रोमोझोम्स. आता हे जे नाव आहेत या नावांवरून या फेजवरून किंवा या डायग्राम वरून आपल्याला ही स्टेज एक्सप्लेन करायची. मेटा, मेटा म्हणजे इक्वेटर आणि फेज म्हणजे स्टेज. सांगतो मी तुम्हाला, मेटा मेटा म्हणजे इक्वेटर. तुम्हाला दिसतंय क्रोमोझोम बिलकुल इक्वेटरला अरेंज झालेले आहेत एकसारखे सेंटरला. इक्वेटर आणि फेज, प्रत्येक फेजचा मी तुम्हाला अर्थ सांगतोय. ही फेज म्हणजे स्टेज. चला मग काय होतं, या फेजला इक्वेटोरियल फेज म्हणतात. इक्वेटोरियल फेज हिला इक्वेटोरियल फेज म्हणतात, कारण क्रोमोझोम जे असतात हे इक्वल किंवा इक्वेटोरियल स्टेजला ते अरेंज केलेले असतात स्पिंडल फायबरच्या माध्यमातून. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर जे काही क्रोमोझोम्स असतील, ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड देमसेल्फ ऑन एन इक्वेटोरियल स्टेज किंवा इक्वेटोरियल कंडिशन. सगळे जे क्रोमोझोम्स असतील ते या सेंटरला, स्पिंडल फायबरच्या सेंटरला ते बिलकुल अरेंज होऊन जातात. इथे लक्षात लिहून घ्या, ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड देमसेल्फ, ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड themselves, all chromosomes are arranged themselves on an equatorial stage, on an equatorial stage. येतं लक्षात, जे काही क्रोमोझोम असतील ते इक्वेटोरियल स्टेज. ही स्टेज अशी मानली जाते मेटाफेज, इट इज अ बेस्ट स्टेज टू स्टडी अबाउट द क्रोमोझोम. क्रोमोझोमचा स्टडी करण्यासाठी ही जी फेज मानली जाते हे एकदम बेस्ट, कारण की याच्यामध्ये क्रोमोझोम तुम्हाला क्लिअरली दिसू शकतात, म्हणून याला बेस्ट स्टेज ऑफ क्रोमोझोम स्टडी असं म्हटलं गेलं आहे. इथे लक्षात, बेस्ट स्टेज टू स्टडी द क्रोमोझोम, बेस्ट स्टेज टू स्टडी अबाउट क्रोमोझोम. क्रोमोझोम बद्दल जाणून घेण्यासाठी ही चांगली स्टेज आहे. याच्यामध्ये आपल्याला क्रोमोझोम हे थिक आणि प्रॉमिनंट दिसतात. येते लक्षात, क्रोमोझोम्स बिकम्स अ थिक अँड प्रॉमिनंट. मग याच्यामध्ये क्रोमोझोम का दिसतात, कारण क्रोमोझोम याच्यामध्ये थोडे जाड दिसतात. येते का लक्षात. ओके, क्रोमोझोम बिकम्स अ थिक, लिहून घ्या, क्रोमोझोम्स बिकम्स थिक अँड प्रॉमिनंट. क्रोमोझोम बिकम्स अ थिक अँड प्रॉमिनंट. दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी स्टेज आहे. ओके, क्रोमोझोम अटॅच टू द स्पिंडल फायबर एट अ सेंटर. तुम्ही बघा, ही स्पिंडल फायबर आहे, ही स्पिंडल फायबर आहे, याला क्रोमोझोम कुठे जॉईंट आहेत, सेंटरला जॉईंट आहेत. तुम्ही डायग्राम चांगला काढा, डायग्राम तुमच्याशी बोलतात, डायग्राम तुमच्याशी बोलतात, आणि तुम्हाला ते मांडायचं असतं फक्त. इथे लक्षात, त्यामुळे बायोलॉजीला डायग्राम, बायोलॉजीमध्ये डायग्रामला जास्त महत्व आहे. इथे लक्षात, क्रोमोझोम अटॅच टू
क्रोमोसोम्स अटैच्ड, जे क्रोमोसोम असेल ते काय होतात, अटॅच होतात स्पिंडल फायबर, अटॅच टू स्पिंडल फायबर, अटॅच टू स्पिंडल फायबर बाय कशाने होतात, अटॅच टू स्पिंडल फायबर बाय द किंवा सेंटरला जाऊन होतात बाय द स्पिंडल, अटॅच टू द स्पिंडल फायबर ओके ऍट अ सेंटर, कुठे बेटा सेंटरला, ऍट अ सेंटर, सेंटरला हे क्रोमोसोम त्या स्पिंडल फायबरला जॉईंट असतात बरोबर सेंटरला जॉईंट आहेत इथे लक्षात, आता काय करायचंय तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचंय इथे लक्षात. नाउ लेट अस सी अबाउट द थर्ड फेज कॉल्ड एज अनाफेज ओके. नाउ वी विल स्टडी अबाउट द थर्ड फेज कॉल्ड एज अनाफेज. आता ही फेज जर समजून घ्यायची असेल तर सुरुवातीला डायग्राम, डायग्रामला जास्त महत्व आहे, डायग्राम शिवाय तुम्ही सेल डिव्हिजन एक्सप्लेन करू शकत नाही ठीक आहे. चला सेंट्रीओलला दाखवू द्या, दाखवून द्या इकडे अपोजिट एंडला ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर प्रकारचे फायबर तुम्हाला पाहायला मिळतील बेटा, चार प्रकारचा फायबर ओके. हे तुमचे स्पिंडल फायबर, पण यांच्यासोबत अजून दुसरा फायबर इथं तुम्हाला दाखवायचे आहेत ओके. अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर दाखवायचंय. आता याच्यामध्ये तुम्हाला क्रोमोसोम देखील अरेंज केले करायचे आहे, चार क्रोमोसोम, कारण या स्टेज मध्ये डॉटर क्रोमोसोम जे असतात हे अपोजिट एंडला मूव होतात ठीक आहे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथं क्रोमोसोम डिवाइड होताना दाखवा, डिवाइडेड क्रोमोसोम आहेत ऍक्च्युअली ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे दाखवायचं आहे. चला डायग्रामला नाव तर द्यावं लागतील, हे सेंट्रिओल, पुन्हा याचं नाव ऍस्टर रेज किंवा ऍस्टर फायबर म्हणा. हे डॉटर क्रोमोसोम्स, काय एवढं आहे डॉटर क्रोमोसोम्स, कारण क्रोमोसोम डिवाइड झालेत ना, म्हणजे त्यांना डॉटर क्रोमोसोम्स म्हणावं लागेल, डॉटर क्रोमोसोम्स ओके. त्याच्यामध्ये बऱ्याच फायबर्स आहेत, जसं विद्यार्थी मित्रांनो इंटर, याच्यामध्ये बघा इंटर क्रोमोसोमल फायबर, हे तुम्हाला दिसतंय हे काय बेटा इंटर क्रोमोसोमल फायबर, इंटर क्रोमोसोमल क्रोमोसोमल फायबर ओके. त्याच्यानंतर इंटर पोलर फायबर ओके, दुसरी जी बेटा काय आहे इंटर पोलर फायबर, इंटर पोलर फायबर आपण स्टडी करू, प्रत्येक फायबरचा काहीतरी एक रोल आहे, आणि ही जी आहे खालची ती एक क्रोमोसोमल फायबर, याला आपण नाव देऊया क्रोमोसोमल फायबर, क्रोमोसोमल फायबर. बघा बेटा काही करू नका व्यवस्थित, डायग्रामच तुमच्याशी बोलणार आहे, डायग्रामच तुमच्याशी पटापट बोलत चालते, डायग्राम काढले की तुम्हाला सहज लिहिता येऊ शकतं. अना, अना एखाद्या मुलीचं नाव वाटतं बेटा येते लक्षात. हा तर अना म्हणजे काय बेटा शॉर्ट, अना म्हणजे शॉर्ट, आणि फेज म्हणजे ऑलवेज स्टेज, काय म्हणता येईल इट इज अ शॉर्ट फेज ऑफ, इट इज अ शॉर्टेस्ट फेज ऑफ मायटॉसिस, मायटॉसिसची सगळ्यात लहान स्टेज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये जे काही क्रोमोसोम्स असतात हे डिवाइड होतात अँड दे फॉर्म द डॉटर क्रोमोसोम, अँड दीज डॉटर क्रोमोसोम्स, क्रोमोसोमचं पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, हे अर्थ आहे क्रोमोसोम म्हणजे काय झाले डॉटर क्रोमोसोम. या स्टेजने काय होतं क्रोमोसोम जे असतात ते डिवाइड होतात, ते डॉटर क्रोमोसोम फॉर्म करतात, अँड दीज डॉटर क्रोमोसोम मूव्ह टुवर्ड्स दी अपोजिट पोल, वरचे तुकडे वरती झाले खालचे तुकडे खालती झाले क्रोमोसोमचे. इथे लक्षात हे सगळं लिहायचंय, आणि याच्यामध्ये चार प्रकारचा फायबर तयार होतात, ते फायबरचा रोल काय असतो ते आपण लिहून घेऊ ठीक आहे. याला म्हणतात शॉर्टेस्ट फेज ऑफ मायटॉसिस, शॉर्टेस्ट स्टेज ऑफ मायटॉसिस ओके. काय करते याच्यामध्ये जे काही क्रोमोसोम्स आहेत ओके, जे काही क्रोमोसोम्स आहेत डिवाइड टू फॉर्म द डॉटर क्रोमोसोम,
क्रोमोसोम्स डिवाइड्स टू फॉर्म डॉटर क्रोमोसोम ते तिथ डॉटर क्रोमोसोम्स काय करतात बेटा, तयार करत असतात. दे फॉर्म द डॉटर क्रोमोसोम. येते लक्षात. अँड दिस डॉटर क्रोमोसोम स्टार्ट मूव्हिंग टुवर्ड्स दी अपोजिट साइड किंवा अपोजिट पोल. अँड दिस क्रोमोसोम अँड स्टार्ट मूव्हिंग टुवर्ड्स दी अपोजिट साइड. मूव्हिंग टुवर्ड्स दी अपोजिट साइडला ते जात असतात. डॉटर क्रोमोसोम ते वरती आले की काय झालं, अपोजिट साइड आले ती शेवटी. चला, फोर टाइप्स ऑफ फायबर आर फॉर्म ड्यूरिंग द एनाफेज. मग त्यात फायबर कोणकोणते आहेत ते आपण बघूया. फोर टाइप्स ऑफ फायबर. प्रत्येक फायबरचा काहीतरी रोल आहे. ठीक आहे. तर पहिली फायबर बेटा अस्टर फायबर, जी सेंट्रिओलच्या बाजूला असते. अस्टर फायबर. सो व्हाट इज द फंक्शन ऑफ अस्टर फायबर, सांगता येईल तुम्हाला अस्टर फायबरचं फंक्शन? ओके, अराइजेस फ्रॉम द सेंट्रिओल. हे मात्र तुम्हाला नक्की सांगता येईल. अराइजेस फ्रॉम सेंट्रिओल. ठीक आहे बेटा, अराइजेस फ्रॉम द सेंट्रिओल. मी तर खाल्ली होती, तर बऱ्यापैकी जागा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इंटरपोलर फायबर जी आहे कनेक्टेड टू पोलर एंड्स, अपोजिट पोलर एंड्स. हे जे पोलर एंड्स आहेत यांना इंटरपोलर फायबर काय करते, कनेक्ट करते. ओके, इंटरपोलर फायबर. व्हाट इज द फंक्शन ऑफ इंटरपोलर फायबर? इंटरपोलर फायबर जे आहे कनेक्टेड टू पोलर एंड्स. जे काही पोलर एंड्स असतील त्यांना ते कनेक्ट असतील इंटरपोलर फायबर. ठीक आहे. इंटरक्रोमोसोमल फायबर काय करते, बिटवीन द टू डॉटर क्रोमोसोम, या डॉटर क्रोमोसोम मध्ये जी फायबर असते तिला म्हणतो आपण इंटरक्रोमोसोमल फायबर. येते लक्षात, लिहून घ्या इंटरक्रोमोसोमल फायबर. सो व्हाट इज द फंक्शन ऑफ इंटरक्रोमोसोमल फायबर, प्रेझेंट बिटवीन द टू डॉटर क्रोमोसोम किंवा प्रेझेंट बिटवीन टू डॉटर क्रोमोसोम. दोन डॉटर क्रोमोसोमचा मध्ये असते ती. येते लक्षात, दोन डॉटर क्रोमोसोमचा मध्ये असते. त्याच्यानंतर बेटा जर व्यवस्थितपणे बघितलं तुमचा लक्षात येईल की चौथी फायबर कोणती आहे, तर क्रोमोसोमल फायबर. बघा शेवटी लिहिले मी क्रोमोसोमल फायबर. सो व्हाट इज द फंक्शन ऑफ क्रोमोसोमल फायबर, इट इज प्रेझेंट बिटवीन द डॉटर क्रोमोसोम अँड सेंट्रिओल. ओके, क्रोमोसोमल फायबर काय येणार, प्रेझेंट बिटवीन टू डॉटर क्रोमोसोम्स अँड सेंट्रिओल, यांच्यामध्ये जी फायबर असते तिला म्हणतो आपण क्रोमोसोमल फायबर. येते लक्षात. तर अशा पद्धतीने होती बेटा तुमची एनाफेज. येते लक्षात, लिहून काढा बेटा पटकन. नाऊ लेट अस सी अबाउट द लास्ट स्टेज ऑफ मायटोसिस कॉल्ड एज अ टिलोफेज. ओके, काय करावं लागेल, आधी डायग्राम काढावी लागेल. राऊंड तर पक्का सगळा काढायचा आहे. ठीक आहे, जर मोठा राऊंड करतो थोडा. याच्यानंतर तुम्हाला इथं जे न्यूक्लियस आहेत
हे न्यूक्लियस डिवाइड झालेल्या पाहिजे आहेत. ठीक आहे, या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियस सारखं स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं न्यूक्लिओलस. मी पुन्हा काय झालं बेटा, तिथं पुन्हा तिथं क्रोमोझोम जे आहेत हे रिकॉइल झाले आणि पुन्हा त्यांनी क्रोमॅटिन मटेरियल फॉर्म केलं, हे सेंट्रिओल. ही जी टिलोफेज आहे याला म्हणतात रिव्हर्सल ऑफ प्रोफेज. प्रोफेज अशी दिसते सुरुवातीला, जर तुम्ही बघितलं तर येतं लक्षात. तर चला आपण लिहून घेऊ, टिलो, टिलो मीन्स एंड, इन फेज म्हणजे स्टेज. टिलो, टिलो मीन्स एंड अँड फेज म्हणजे ऑलवेज स्टेज. इट इज अ एंड स्टेज ऑफ मायटोसिस. ओके, कार्योकायनेसिस जे आहे सेल डिव्हिजन, सॉरी कार्योकायनेसिस जे आहे मायटोसिस मध्ये याची शेवटची स्टेज आहे. ओके, टिलोफेज इट इज अ लास्ट स्टेज ऑफ कार्योकायनेसिस इन मायटोसिस. लास्ट स्टेज ऑफ कार्योकायनेसिस, कार्योकायनेसिस इन मायटोसिस. येतं लक्षात. दुसरी महत्वाची गोष्ट काय झालं, असं म्हणतात की रिव्हर्सल ऑफ प्रोफेज. प्रोफेज आपण स्टडी मध्ये बघितलं होतं असं स्ट्रक्चर बसेल. ओके, रिव्हर्सल ऑफ प्रोफेज, रिव्हर्सल ऑफ प्रोफेज, रिव्हर्सल ऑफ प्रोफेज. ओके, त्याच्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस आर रिअपियर, ते पुन्हा फॉर्म झाले. ओके, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस, अँड न्यूक्लिओलस आर रिअपियर, ते पुन्हा त्या ठिकाणी आले, आर रिअपियर. ओके, त्याच्यानंतर जे स्पिंडल फायबर तुम्हाला दिसत होतं मागच्या वेळेस ते डिसअपियर झाला आता. ओके, स्पिंडल फायबर आर डिसअपियर्ड, स्पिंडल फायबर, स्पिंडल फायबर आर डिसअपियर्ड. जे स्पिंडल फायबर आहे हे काय झालं बेटा, डिसअपियर्ड झालं. येतं लक्षात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे क्रोमोझोम होते हे कसं तयार झालं, हे काय आलं एकदम, जे डॉटर क्रोमोझोम होते त्यांचं री, त्यांचं काय झालं, कॉइनिंग झालं, ते पूर्ण कॉइन झाले आणि कॉइनिंग मध्ये याचं स्ट्रक्चर तयार होतं, ते म्हणजे क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमोझोम रिकॉइल टू फॉर्म क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमोझोम्स बनते हे टूटते हे, बनते हे टूटते हे, वही चलता है भाई. ठीक है, क्रोमोझोम्स आर रिकॉइल, रिकॉइल्स एंड टू फॉर्म क्रोमॅटिन मटेरियल, टू फॉर्म क्रोमॅटिन मटेरियल. तिथं क्रोमॅटिन मटेरियल तयार झालं, क्रोमॅटिन मटेरियल. ओके गाईज, तर अशा पद्धतीने ही आहे तुमची टिलोफेज, तुमचं कार्योकायनेसिस म्हणजेच मायटोसिसचं जे तुमचं न्यूक्लियर जे डिव्हिजन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण काय करू, फक्त सायटोकायनेसिस सेल डिव्हिजन बघू, सॉरी सायटोप्लाझम डिव्हिजन बघू, कम्प्लिटली मायटोसिस होऊन जाईल आणि त्याचं सिग्निफिकन्स बघून घेऊ. येतं लक्षात, याचा स्क्रीनशॉट काढून टाका बेटा. चला आपण आता कार्योकायनेसिस बघितलं, आपण आता बघूया बेटा सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम पार्ट बी. सायटोकायनेसिस, सायटोकायनेसिस झालं म्हणजे तुमचं कम्प्लिटली सेल डिव्हाइड झाली आणि हे होतं मायटोसिस म्हणजे मायटोटिक सेल डिव्हिजन. ठीक आहे, मात्र मी तुम्हाला बोललो होतो की ज्यावेळेस सायटोकायनेसिस होतं त्यावेळेस दोन पद्धत म्हणजे दोन प्रोसेस आहेत, जसं अॅनिमल सेल असेल तर प्युरो फॉर्मेशन होतं आणि जर प्लांट सेल असेल तर सेल प्लेट फॉर्मेशन असतं. डायग्रामॅटिकली बघून घेऊ म्हणजे तुमचे कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण बघू अॅनिमल सेलमध्ये. आता अॅनिमल सेलमध्ये हे घडतं कसं, तर अॅनिमल सेलमध्ये बाय द प्युरो फॉर्मेशन, इथे लिहून घ्या वाटल्यास, बाय प्युरो फॉर्मेशन. आता तुम्हाला समजून पण जाईल की काय असतं हे प्युरो फॉर्मेशन, तर येते का लक्षात विद्यार्थी मित्रांनो. सिंपल आहे, काही जास्त डोकं लावण्याचं काम नाही, राऊंड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दोन न्यूक्लियस ऑलरेडी डिवाइडेड झालेले आहेत, दोन न्यूक्लियस ऑलरेडी डिवाइड करायचे आहेत. चला करून टाकले. त्याच्यामध्ये न्यूक्लियस सारखं स्ट्रक्चर न्यूक्लिओलस बरोबर, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे तुमचं क्रोमॅटिन मटेरियल ते दाखवा लागेल.
ठीक आहे, हे सेंट्रिओल्स इथे लक्षात. आता हे दोन एका सेल मध्ये दोन न्यूक्लियस तयार झाले, आता यांना सायटोप्लाझम पाहिजे. सायटोप्लाझम भेटलं म्हणजे काय होऊन जाईल, एका सेलचे दोन सेल तयार होऊन जातील. ठीक आहे, मग प्युरो फॉर्मेशन नेमकं काय असतं? काही नसतं रे बेटा, एकदम सिंपल असतं रे या पद्धतीने. हे झालं प्युरो फॉर्मेशन. मग काय रे बेटा, इकडे बघा तुम्ही, एक इकडे असतं तुमचं एक न्यूक्लियस, हा दुसरा न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियस सारखं स्ट्रक्चर, न्यूक्लिओलस, पुन्हा हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर, क्रोमॅटिन मटेरियल. ठीक आहे, सेंट्रिओल. पुढची स्टेज काय असेल? पुढची स्टेज अशी असेल की या पॅरेंट सेलपासून दोन डॉटर सेल जे आहेत या तयार होतात. ही एक सेल, ही एक सेल, तिच्यामध्ये पण हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लियस मध्ये पुन्हा स्ट्रक्चर न्यूक्लियस सारखं, त्याला म्हणायचं न्यूक्लिओलस. आणि पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, त्याचा थ्रेड लाईक स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं क्रोमॅटिन मटेरियल. आणि हे सेंट्रिओल. या झाल्या तुमच्या तयार डॉटर सेल, डॉटर सेल. आणि ही होती तुमची पॅरेंट सेल. अशा पद्धतीने तुमचं हे मायटोसिस सेल डिव्हिजन होतं अॅनिमल सेल मध्ये. पण तुमचा मनातला डाऊट राहून जाईल की सर हेच प्लांट सेल मध्ये कसं घडतं, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही पटकन. चला आता अॅनिमल सेल मध्ये सायटोकायनेसिस कसं होतं ते आपण बघू. ओके, इन अॅनिमल सेल, अॅनिमल सेल, अॅनिमल सेल मध्ये हे घडतं कसं? आता अॅनिमल सेल मध्ये काय काय थोडा, बाय सेल प्लेट फॉर्मेशन, बाय सेल प्लेट फॉर्मेशन, बाय सेल प्लेट फॉर्मेशन. ऐकून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता प्लांट सेल मध्ये हे करतं कसं? सिंपल, आधी डायग्राम काढा. ओके, या पद्धतीने डायग्राम काढा. ओके, प्लांट सेल सारखीच, त्याच्यामध्ये बनवा तुमचे हे दोन न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या मध्ये स्ट्रक्चर कोणासारखं असेल रे राजा? न्यूक्लिओलस. ओके, आणि हे आपलं चिंकड चंकड मटेरियल, क्रोमॅटिन मटेरियल. हे सेंट्रिओल, ही प्लांट सेल आहे. त्या प्लांट्स मध्ये हे न्यूक्लियर डिव्हिजन झालेलं आहे. सिंपल आहे. काय असं सेल प्लेट फॉर्मेशन? सेल प्लेट फॉर्मेशन म्हणजे ह्याच पद्धतीने असत. ओके, हे बघा, याच्यामध्ये हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे, आणि पुन्हा त्या आतमध्ये ह्या अशा पद्धतीने स्ट्रक्चर दाखवा. न्यूक्लियस आतमध्ये न्यूक्लियस सारखं स्ट्रक्चर, बाहेरच्या बाजूने सेंट्रिओल दाखवा, आतमध्ये मटेरियल दाखवा, क्रोमॅटिन मटेरियल. आणि हे ही सेल प्लेट आहे, दोन सेलच्या मध्ये, म्हणजे एक सेल मध्ये सायटोप्लाझम मध्ये एक अशी प्लेट तयार होऊन जाते. दोन सायटोप्लाझम जो असतो पॅरेंट सायटोप्लाझम, तो दोन सायटोप्लाझम मध्ये डिवाइड होऊन जातो. येते लक्षात? मग ह्या दोनच्या पुढे जाऊन याच्यामध्ये दोनच होतील, याच्यामध्ये हे दोनच होतील. येते लक्षात? ही असते सेल प्लेट, सेल प्लेट. आणि ही सेल प्लेट कशामुळे तयार होते? तिथं ही तयार होते सेल्युलोजमुळे. कशामुळे तयार होते? सेल्युलोजमुळे तयार होते. फॉर्म ड्यू टू द सेल्युलोज. तुमचा मनात एक प्रश्न येईल की सर ही सेल प्लेट कशी तयार होते? तर विथ द हेल्प ऑफ सेल्युलोज. येते लक्षात? ही होती तुमची पॅरेंट सेल पीसी, नॉट प्रियंका चोपडा. तुम्ही धरणार म्हणा की सर प्रियंका चोपडा काय बोलतात तुम्ही. ठीक आहे, आणि या असतात डॉटर सेल इथे तयार होतील, डॉटर सेल. येते लक्षात? तर अशा पद्धतीने हे असतं अॅनिमल सेल मध्ये बाय द सेल प्लेट फॉर्मेशन. याला लिहून काढा एक शेवटी दोन मिनिटं फक्त, मायटोसिसचे आपण सिग्निफिकन्स बघू. ठीक आहे, नाऊ लेट अस सी अबाउट द सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. जर का तुम्हाला विचारलं गेलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. क्रोमोसोम नंबर काय असेल याच्यामध्ये? सेम असतील एज दॅट ऑफ द पॅरेंट. पॅरेंट सेल मध्ये जेवढे क्रोमोसोम होते 16, इकडे पण डॉटर सेल मध्ये 16, तिकडे असतील 32, तिकडे पण 32, तिकडे असतील 10, तर इकडे पण डॉटर सेल मध्ये पण 10. सो क्रोमोझोम नंबर इज सेम एज दॅट ऑफ पॅरेंट सेल. क्रोमोझोम
number is same as that of parent cell. Okay, as that of parent cell. Okay, it is a play the important role in. आता जोपर्यंत मायटोसिस होती तोपर्यंत सेल डिव्हिजन होती तोपर्यंत ग्रोथ होणं तर काही शक्य नाही आहे. प्ले द इम्पॉर्टंट रोल इन ग्रोथ, प्ले इम्पॉर्टंट रोल इन ग्रोथ. ग्रोथ मध्ये पण मायटोसिसचा एक महत्वाचा रोल आहे. एवढंच नाही तर डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे दोन शब्द सोबत राहतात. त्यानंतर काही जखम झाली असेल ओके तिथं पण सेल डिव्हिजन जोपर्यंत मायटोसिस होती तोपर्यंत तिचं आपण भरून येणार नाही. रिपेअर ऑफ वाउंड, ओके रिपेअर ऑफ वाउंड, तर हे मायटोसिसचं सिग्निफिकन्स आहे. इथं लक्षात. आणि याच्यामध्ये काय झालं, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल, म्हणजे ज्या डॉटर सेल तयार होतील त्यांच्यामध्ये सुद्धा इक्वल डिस्ट्रीब्युशन असं अनइक्वेशनली व्यवस्थितच नंबर ऑफ क्रोमोझोम इज सेम. सो इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल होतं, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल. जे जेनेटिक मटेरियल असेल त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं, हाफ ऑफ होतं. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे लाईक अमीबा, यांच्यामध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होणं म्हणजेच काय होतं, त्यांचं रिप्रोडक्शन येते. बरोबर. इम्पॉर्टंट रोल इन अ असेक्शुअल रिप्रोडक्शन, ओके इम्पॉर्टंट रोल इन असेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. कोणासारखे, तुमच्या सारखे नाही रे, लाईक अमीबा, लाईक अमीबा एक प्रोटिस्ट आहे लक्षात ठेवा, लाईक अमीबा. सो दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ द मायटोसिस, सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. या ठिकाणी तुमचा मायटोसिस हा जो कॉन्सेप्ट आहे तो टोटली संपलेला आहे. मियोसिस जे आहे हे तीन लेक्चर मध्ये संपेल मी, इथं लक्षात, टप्प्याटप्प्याने संपेल. हे लेक्चर थोडं मोठं झालं, लेंथ झालं. तर जे मायटोसिस आहे, सॉरी मियोसिस जे आहे ते तीन लेक्चर मध्ये संपेल. तर तुमचं हे मायटोसिस कम्प्लीटली झालंय विथ सिग्निफिकन्स, तुम्हाला काही डाऊट राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. शेवटपर्यंत बघितल्यामुळे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.